काके मामे भांजे यांची मी कसा सहारू असा अर्जुनांनी प्रश्न केला होता कृष्णाला आणि त्यावेळेस त्या, त्या क्षणाला कृष्णानं अर्जुनाला समजावून सांगण्यासाठी त्याच्यापुढे वास्तव उभं करण्यासाठी गीता रचली या दिवसाला गीता दिवसही म्हणतात ती आहे मोक्षदा एकादशी जी लवकरच येत आहे आणि मोक्षदा एकादशी म्हणजे पित्रांना मोक्ष देणारी एकादशी त्याच्यामुळे आपल्या पित्रांसाठी जितकं पुण्य आपल्याला करता येईल तितकं करावं ज्याने आपली पित्र पण खुश होतात युधिष्ठरालाही प्रश्न पडला होता की मोक्षदा एकादशी म्हणजे काय आहे किंवा ह्या एकादशीची जी एक गोष्ट आहे ती कृष्णानं युधिष्ठरालाही सांगितलेली होती तर त्या गोष्टीकडे न जाता आपण वळूयात की मोक्षदा एकादशीला आपल्याला काय करायचं आहे कारण त्या दिवशी आपल्या हिंदू धर्मातील सर्वात मोठा तत्वज्ञानिक ग्रंथ तयार झाला होता आणि ते म्हण तो म्हणजे गीता जी स्वत श्रीकृष्णांच्या मुखातून बाहेर पडली होती आणि ज्या ज्यांनी ज्यांनी ती ऐकली ते तर अतिशय भाग्यवान लोक होती त्या सतयुगामध्ये जेव्हा कलियुग चालू होणार होतं जे महाभारत घडलं त्यावेळेचा हा प्रसंग आहे त्यामुळे गीता गीता दिवस म्हणून साजरा केला जातो या दिवशी विठ्ठलासाठीही उपवास केला जातो तर अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला मोक्षदा एकादशीला करायच्या असतात पण आपण त्यातल्या किती महत्त्वाच्या आहेत आणि ज्या करू शकतो तितक्या तरी आपण कर केल्या तरीही आपल्याला त्याचं फळ मिळणार आहे तर मंडळी लाईफ अंजलीमध्ये माझ्या सर्व लाडक्या व्यवस्थचचं मनपूर्वक स्वागत आहे माझं चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका तर ही मोक्षदा एकादशी म्हणजे काय आहे तो मोक्षदा एकादशी म्हणजे जसं मी सुरुवातीलाच सांगितलं की आपल्या पित्रांना मोक्ष देणारी एकादशी म्हणजे मोक्षदा एकादशी जसं आपण अमावस्येला आपल्या पित्रांसाठी पान ठेवतो हो तसं तुम्ही मोक्षदा एकादशीला बारा वाजता दही भात आणि त्याच्यावर काळे तीळ हे आपल्या पित्रांना नक्की ठेवावेत आणि जी आपली पित्र आहेत त्या दिवशी त्यांच्यासाठी तरी दक्षिणेला एक दिवा जरूर लावावा जेणेकरून जी काही आपली पित्र अजूनही ज्यांना मुक्ती मिळालेली नाही आहे जे अजूनही प्रत्येक गोष्टी गोष्टीसाठी वर झगडत असतील त्यांना हा दिवा मार्गावर त्यांच्या प्रकाश निर्माण करतो म्हणून तुम्हाला दक्षिणेला वातीचं तोंड असलं पाहिजे असा एक दिवा लावायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला थोडे काळे तीळ टाकायचे आहेत त्याच्यामुळे दक्षिणेला हा दिवा तुम्ही नक्की लावा तुम्हाला पितरांसाठी पान ठेवायचं आहे ते पानही तुम्हाला नक्की ठेवायचं असल्यामुळे मी जसं सांगितलं दही भात आणि काळे तीळ हे पान तुम्हाला ठेवायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा छोट्या छोट्या गोष्टी छोटे छोटे उपाय देणार आहे अजिबात मिस करत फॉरवर्ड करत व्हिडिओ पाहू नका कुणाचाही व्हिडिओ पहा पण तो शेवटपर्यंत पहा कारण त्यातलं सार त्यातलं मर्म कळणं फार गरजेचं असतं नाहीतर काहीच उपयोग नसतो तुम्ही मधलं मधलं गाळूंचं पाहिलं तर मोक्षदा एकादशीला तुम्हाला संक्षिप्त श्रीमत् भागवत हे पुस्तक वाचायचं असतं पण आता हे किती जणांकडे आहे त्यांनी वाचावं ते वाचतच असतील म्हणून त्यांच्याकडे हे पुस्तक त्यांच्या ग्रंथा इथे आहे त्यांच्या कलेक्शनमध्ये आहे आणि ज्यांच्याकडे हे पुस्तक नसेल त्या लोकांनी जवळपास जर स्वामींचं केंद्र असेल त्या केंद्रामध्ये जावं आणि हे पुस्तक घ्यावं हे पुस्तक वाचायला हार्डली एखाद दीड तास लागतो म्हणजे जे नवीन आहेत त्यांना नाहीतर ज्यांचं वाचन व्यवस्थित आहे त्यांना फॉर्टी फाय मिनिट्समध्येही ते वाचू शकतात फार फार तर एक तासामध्ये हे पुस्तक त्यांचं वाचून होतं पण हे पुस्तक नक्की वाचावं यांनी आपले पितृदोष आपल्या पित्रांना शांती ह्या सगळ्या गोष्टी भरभरून आपल्या पित्रांसाठी आपण करणार आहोत म्हणून करायची आहे ही सेवा त्यामुळे हे पुस्तक नक्की घ्या आणि नक्की वाचायला सुरुवात करा ज्यांना या एकादशीला नाही जमणार त्यांनी हे पुस्तक ॲटलिस्ट घेऊन पुढच्या एकादशीपासून सुरू करावं की आपण आपल्या पित्रांसाठी जर काही करू शकत असू तर आपण नक्की करायचं आहे कारण कृष्णाची आणि अर्जुनाची यांच्या दोघांमध्ये जो एक संवाद चालू झाला त्यातून गीता निर्माण झाली त्या दिवसाला फार महत्त्व आहे आणि आप जसं मी सांगितलं की ग्रंथातला सर्वात महत्त्वाचा आणि श्रेष्ठ मानला जाणारा हा ग्रंथ आहे गीता त्याच्यामुळे तो दिवस त्यालाच मोक्षदा एकादशी आपण म्हणतो आणि त्यालाच गीता दिवसही म्हटला जातो आता या एकादशीच्या दिवशी बरेच उपवास करतात आणि हा उपवासही आपल्या पित्रांसाठीच असतो त्याचं फळही आपल्या पित्रांनाच मिळतं पण मी आज अगदी खास असा एक असा सुंदर असा उपाय सांगणार आहे की आपल्या पित्रांसाठी आपल्याला तो करायचा आहे आणि आपल्या पित्रांसाठी मी सारखं का बोलते आहे कारण जो पितृदोष एखाद्या घराण्याला असेल ना तर त्याला त्या ते सं खूप संकटं सहन करावी लागतात कारण त्यांची पित्रं त्यांच्यावर नाराज असतात म्हणून त्यांना ती सगळी संकटामधून जावं लागतं आणि काहीही केल्या त्यांना अजिबात त्यातून मुक्ती मिळत नाही बरेच प्रकार करतात पण ते सगळं करून ते आपल्या पित्रांसाठी काहीही करत नाहीत किंवा पित्रांसाठीही करत असतील पण ते योग्य नसेल किंवा त्यावेळेस ते काहीतरी चुकत असतील किंवा ते करायचं नसेल असंही होऊ शकतं म्हणून आपले पित्र आपल्यावर नाराज असतात म्हणून सर्वात पहिले आपल्या पित्रांसाठी जे जे करता येतं ते त्यांनी त्यांनी करावं आणि महत्त्वाचं कधीही दिवाबत्ती झाल्यावर संध्याकाळी पाणी पिऊ नये त्याच्यामुळे आपली पित्र तिकडे तहानलेलीच राहतात त्यांना वर पाणी मिळत नाही त्याच्यामुळे संध्याकाळी दिव्याबत्ती आपण लावली की ॲटलीस्ट दहा मिनटं पाणी पिऊ नये पाणी टाळावं एक दहा मिनटं तरी आपण पाणी न पिता जगू शकतो पण वर जर आपल्या पित्रांनाच पाणी नाही मिळालं आपण पाणी प्यायल्यामुळे तर आपल्याला त्रास होत नाही पण तो त्रास त्यांना होतो आणि आपली पित्र आपल्यावर नाराज होतात म्हणून अशा छोट्या छोट्या चुका असतात ज्यांनी आपली पित्र आपल्यावर नाराज असतात तर त्यासाठी जेव्हा जेव्हा आपल्याला असं काही मिळतो असा दिवस मिळतो की आपल्याला आपल्या पित्रांसाठी काहीतरी करायचं आहे आणि आपल्याला आपलं जीवन सुखाचं करायचं असेल ना तर त्यांनी निश्चितच ह्या सगळ्या गोष्टी सांभाळाव्यात तर त्यामुळे मी आवर्जून सांगेन की एकादशी ही पि पित्रांना मोक्ष देणारी एकादशी असल्यामुळे त्या दिवशी पित्रांचीच सगळी सेवा करायची आहे जसं मी सांगितलं तुम्हाला की संक्षिप्त श्रीमद भागवत तुम्हाला वाचायचं आहेच म्हणजे ज्यांना अगदी इच्छा नसेल ना तरीही प्लीज मी तू त्यांना आवर्जून सांगेन की त्यांनी प्लीज हे वाचा ॲटलीस्ट या मोक्षला एकादशीला वाचा आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी प्रत्येक एकादशीला वाचा काही अवघड नाही इतकं तर आपण नक्कीच करू शकतो आपल्या पित्रांची नाराजगी आपल्यावर ओढवून घेण्याच्या पेक्षा आपण हे फार महत्त्वाचं आहे की त्यांना कसं खुश ठेवून आपलं आयुष्य आपण कसं खुश करू तर नक्की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी जर मी सांगत आहे त्या करा आणि एकादशीच्या दिवशी तुम्ही आवर्जून देवीच्या देवळात जा तुमच्या आसपास कुठलंही देवीचं देऊळ असेल तर तुम्ही तिथे जा देवीच्या देवळात जाऊन तुम्ही तुमच्या पित्रांच्या नावाने तुमची जी पित्र आज आज जी तुमची गेलेली पित्र आहेत त्या सगळ्यांचं नाव तिथे घ्या आणि एक तुम्हाला तेलाचा डबा किंवा तेलाची बॉटल घेऊन जायची आहे तुम्ही कुठलंही नाही जे देव दिव्याला वापरलं जातं देवीच्या देवळात ते तेल घेऊन जा ते तेल घेऊन गेल्यानंतर तिथे जितकी तुमच्या घराण्यात पित्र जी तुम्हाला माहीत आहेत की आता हीही लोकं आपल्या आपल्या घराण्यामधनं गेलेली आहेत तर त्या सगळ्यांची नावं घ्या आणि त्या बाटलीच्या त्या तेलामध्ये फूक मारायची आहे तुम्हाला आणि ते तेल तुम्हाला ते देवी त्या देवीच्या देवळात अर्पण करायचं आहे हे नक्की करा कारण त्या पित्रांच्या नावाने तुम्ही ते तेल ते ते देवीच्या इथे देत आहे कारण देवीच्या इथे जी सतत पंथी तेवत असते ते ते ना त्या पंथीमध्ये सारखं टाकलं जाईल जेणेकरून तुमच्या पित्रांना कुठेतरी पुढचा मार्ग सुखाचा होईल सुखकर होईल आणि त्यांनी तुम्हाला त्यांचे भरभरून आशीर्वाद मिळतील कारण तुम्ही दे पित्रांसाठी ही जी सेवा करणार आहात ना ही खूप प्रभावी सेवा आहे आणि तुम्ही ती करून पहा तुम्हाला तुमच्या किती फरक जाणवेल तुम्हाला लगेच तुमच्या दि दिवसा दिवसांमध्ये तुम्हाला फरक जाणवेल आणि शक्य झाल्यास तुम्ही ही सेवा दर एकादशीला करा पित्रांच्या नावाने ही सेवा तुम्ही दर एकादशीला करा मोक्षदा एकादशीला सुरुवात करा तुम्ही आणि ही सेवा तुम्ही दर एकादशीला करा तर मी फार काही सांगत नाही आहे तुम्हाला वक्षदा एकादशीला करायला ही खूप मोठी एकादशी आहे आणि चांगली एकादशी आहे विठ्ठलाचाही विठ्ठल विठ्ठलांचाही उपवास केला जातो या दिवशी विठ्ठल भगवानांचा उपवास केला गेल्यामुळे बरेचसे आपले जितके वारकरी संप्रदाय आहे ना वारकरी संप्रदायांसाठी अशा एकादशींना फार महत्त्व असतं आणि ही मोक्षदा एकादशी चुकवू नका या दिवशी जे जे तुम्हाला करता येईल ते ते तुम्ही करा कारण पित्रांना मोक्ष मिळाला तर तुम्हाला तुमच्या या सर्व व्या यातनांमधनं मोक्ष मिळतो त्याच्यामुळे तुम्ही हे करा आणि करता 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 काय होतं ना की हळूहळू हळूहळू एक एक प्रश्न सुटत जातात आणि जेव्हा प्रश्न सुटत जातात ना तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की आपण किती गोष्टी या आधी करायला हव्या त्या ज्या आपण नाही केल्या पण आता तुम्ही जर करत असाल तर निश्चितच सुख तुमच्या मार्गामध्ये उभं आहे असं समजा तुम्ही पण हे सगळं नक्की करा ज्याला उपवास करायला जमतो त्याने उपवासही नक्की करावा मोक्षदा एकादशीला प्रत्येक एकादशीला उपवास करणारे बरेच आहेत पण तुम्हाला मोक्षदा एकादशीला जर जमला तर तुम्ही नक्कीच उपवास करा घरामध्ये गोडाचा नैवेद्य दाखवा तुमच्या सर्व देवांची व्यवस्थित पूजा अर्चा सगळं करून धूप दीप वगैरे तुम्हाला करायचं आहे आणि ही मो एक मो, मोक्षदा एकादशी तुम्हा सर्वांना तुमच्या यातनांमधनं तुमच्या विवंचनेमधून मोक्ष देईल हीच माझी श्री स्वामी समर्थांकडे प्रार्थना आणि अजूनही माझा व्हिडिओ तुम्ही लाईक नसेल केला तर प्रथम लाईक करा आणि आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि अजून माझं चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलही सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा आणि काय बरं मी तुम्हाला सांगणार होते ठीक आहे नक्कीच आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगेन मला आठवलं तर पण सर्वात महत्त्वाचं काय आहे हसत राहा खुश राहा समाधानी राहा मनशांती मिळू देत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तरंगी राहा